शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते व माजी मंत्री बबनराव गोरप यांनी 2 महिन्यापूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर गोलप हे कुठल्या पक्षात जाणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यानंतर अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बबनराव गोलप यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. बबनराव गोलप हे गेल्या 45 वर्षापासून शिवसैनिक म्हणून ओळखले जात आहे. त्याचप्रमाणे ते 25 वर्ष देवळाली मतदारसंघाचे आमदारही होते. 1995 ते 1999 या कालावधीत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे समाज कल्याण मंत्री पदही त्यांनी भूषवले आहे. त्याचप्रमाणे त्यांचे चिरंजीव योगेश गोलप हे 2014 ते 2019 या कालावधी शिवसेनेचे आमदार राहिले आहे. मात्र गोलप हे 2019 पासून शिर्डी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, परंतु त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आणि तसेच 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा ते शिर्डी मतदारसंघातून ठाकरे गटाकडून इच्छुक होते. परंतु शिवसेना पक्षश्रेष्ठींनी त्यांच्याऐवजी भाऊसाहेब पाकचौरे यांना उमेदवारी देऊ केली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेत त्यांचे खच्चीकरण केले जात होते अशी चर्चा होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेना उपनेते पदाचा व शिवसैनिक पदाचा राजीनामा सुद्धा दिला होता. त्यामुळे गेल्या 2 महिन्यापासून ते कुठेही दिसत नव्हते. परिणामी गोलप हे कुठे प्रवेश करणार व कोणत्या पक्षात जाणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. दरम्यान त्यांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार की काय अशी चर्चा होती. मात्र या चर्चेला आज पूर्ण विराम मिळाला असून मुंबई येथे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. ऐन लोकसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत त्यांचा प्रवेश झाल्याने या प्रवेशाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेला गोलप यांच्या पक्षप्रवेशाचा कितपत फायदा होणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल. तर अशीच ताजी आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी देशदूतच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.